सब्सक्राइब कीजिए ईडब्ल्यू नेटवर्क और बेल आयकॉन दबाना ना भूलिए। खरं म्हणजे 1992 साली या शहरामध्ये महानगरपालिका स्थापन झाली। तत्पूर्वी म्हणजे पूर्वी खारेगाव कळवा विटावा हा परिसर जिल्हा परिषद मध्ये यायचा आणि यात ठाणे बिलावर पट्टीमध्ये दोन पंचायत समितीचे सदस्य असायचे आणि 17-18 ग्रामपंचायती होत्या। 92 साली महापालिका जाहीर झाली, 95 निवडणुका झाल्या, त्यावेळेला आपल्या शहराची लोकसंख्या 4.5 लाख होती। 57 34 नगरसेवक माझ्या नेतृत्वाखाली निवडून आले, संजू नाईक प्रथम महापौर झाले आणि त्याचमध्ये आनंद सुतारला मला काही तिकीट देत नव्हता आला पहिल्या, कारण त्यावेळेला दुसऱ्या कोणाचा तरी क्लेम होता। आनंद सुतार थांबला, संयमाने थांबला म्हणून त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लगेच 2000 साली आनंद सुतार उमेदवार झाला आणि विनायक सावांनी सांगितल्याप्रमाणे सगळीच सभापती पद त्याने धारण केली। विषय त्या कालखंडामध्ये सुद्धा जनसामान्य आपल्या विचाराबरोबर होता, आपल्या कार्याबरोबर होता। आता ज्याला मला कधी लोक सांगतात नाही मुंबईला फार सामर्थ्य निर्माण झालं त्याच्यामध्ये, तुमचा मी प्रश्न असा आहे की जी लोक योग्य नेतृत्व निवडतात त्या लोकांनाच त्याचा फायदा मिळतो। आणि मी विनम्रपणे सांगतो, आजवर 95 ते 2020 पर्यंत 25 वर्ष या शहराचं नेतृत्व, 2015 साली लोकसंख्या 14.5 लाख झाली, म्हणजे 10 लाख लोकसंख्या 95 नंतर वाढली आणि ती वाढलेली लोकसंख्या गावांमध्ये वाढली, शहरामध्ये वाढली, झोपडपट्टीमध्ये वाढली। मग अशी आनंद सुतारांनी सांगितल्याप्रमाणे की माझ्या आयुष्यामध्ये मी माणुसकी धर्माला सगळ्यात मोठं सन्मानित केलेलं आहे। याचा अर्थ प्रत्येकाचा धर्म निश्चितपणे त्या त्या ठिकाणी महान असतो। जाती ह्या माणसाने निर्माण केल्या, वर्ण वर्ग हे निसर्गता निर्माण झाले आणि मग अशा परिस्थितीमध्ये काही लोकांना असं वाटतं की मी मरणारच नाही, कायम म्हणजे एक ध्रुवाचा सारखा अखंड पद घेऊन मी निर्माण झालेलो आहे। त्या बापड्यांना एक कल्पना नाही की बालपण तारुण्य पुरत्व ज्येष्ठत्व आणि मृत्यू अटल आहे। दिवाधिकांचा आपण अवतार म्हणतो, भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, भगवान गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, त्याच्यानंतर मग छत्रपती शिवाजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आत्ता कालखंडामध्ये ज्या ज्या थोर पुरुषांनी किंवा युगपुरुषांनी चांगली कामं केली पडतेची त्याची नावं पुराणामध्ये इतिहासामध्ये कोणी त्या ठिकाणी मिटवू शकला नाही। आणि म्हणून ज्यांना भान असतं की मटेरियलिस्टिक भौतिक गोष्टींच्या पाठीमागे काही लोक जात, बंगला घोडा माडी दाग दागिने असायला पाहिजेत। आपल्या घरच्या कर्त्या पुरुषांनी कष्ट करून जर त्या ठिकाणी चांगलं घर बांधलं, घरच्या लोकांकरता नीट व्यवस्था केली, गाड्या घेतल्या, घोड्या घेतल्या, लिखी सुनांच्या अंगावर दागिने घातले, तर ते घामातूनच परिश्रमातून निर्माण झालेले असेल तर ते निश्चितपणे करायला पाहिजे, याच्यामध्ये वावड नाही। परंतु दुसऱ्यांच्या स्वप्नाचा चक्का चोरडा करून फक्त आपल्या संसाराकडेच, फक्त म्हणजे मी आणि माझा परिवार हीच माझी जबाबदारी, समाज त्यांचा जबाबदार नाही, अशा परिस्थितीमध्ये मी काल का परवाच अडोली भूतालीमध्ये बोललो की माणसाने ताटातलं समजा हातात घेतलेलं ताटात पडलं तर त्या ठिकाणी परत उचलून खायला हरकत नाही। जर स्वच्छ टेबल असेल तर टेबलवर पडलं तरी सुद्धा उचलून खायला हरकत नाही, परंतु जर का मातीत पडलं आणि तशा प्रकारचं खाण्याचा जर कोणाला मोह झाला तर त्याच्या त्या खाण्याला आणि त्याच्या जगण्याला सुद्धा जगणं म्हणावं की नाही असा प्रश्न निर्माण होतो। नवी मुंबईच्या जनतेनं त्या कालखंडात 25 वर्ष या देशामध्ये एखाद्या शहराचं नेतृत्व एखाद्या माणसाच्याकडे विचाराबरोबर लोकांनी दिलेलं आहे असं एक उदाहरण तुम्ही सांगा आणि मी त्याचं श्रेय हे संपूर्ण नवीमच्या जनतेला देतो। जे आजवरचं यश मिळालं ते गणेश नाईकने स्वतःकडे ठेवलेलं, ते जनतेला समर्पित केलं।
अशा परिस्थितीमध्ये या शहरामध्ये कुठल्याही मानवाचा विकास व्हायचा असेल त्याला शिक्षण हे प्रथम, आरोग्य दुसरं, त्याच्यानंतर पाणी, पाण्याचा प्रश्न, स्वच्छता, टप्प्याटप्प्यानं सर्व गोष्टी. आणि मी तुम्हाला शब्द देतो की 2000 साली मी शब्द दिला होता की 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही, वाढली का? किंवा आता ते 500 स्क्वेअर फुटाचे आपण मुंबईपेक्षा आणि ठाण्यापेक्षा अगोदर ठराव आपण घेतलेला आहे महापालिकेनं की 500 स्क्वेअर फुटापेक्षा घरांना घरपट्टी माफ. अजून तो दुसऱ्याकडे मुंबईला जाहीर झाला, ठाण्याला जाहीर झाला, का नाही मुंबईच्या जनतेला तुम्ही तिष्ठत ठेवले? कोणी ठेवलेलं आहे? येत्या विधानसभेमध्ये विचारणार नगरविकास मंत्र्यांना का तुमची जनता ही जनता नाही, आमच्या जनता जनता नाही, आमच्या जनतेला मत नाही, आम्ही जर निर्णय घेतला असेल तो निर्णय रोखण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिलेला आहे? वाजवेन मी, काय वाजू, घंटा वाजू का नंतर भोंगा? अशा परिस्थितीमध्ये मोरवे धरणामध्ये 450 एमएलडी पाणी, आजची आपली लोकसंख्या साधारण 10 वर्षांनी होणारी लोकसंख्या आज निर्माण झाली, म्हणजे 10 वर्ष स्पीड झालेलं आहे. 750 मोरबे, 12 डॅम मधले 50 एमएलडी, हेटवडे धरणातले 50 एमएलडी, म्हणजे 550 एमएलडी जर पाणी मिळालं तर नवी मुंबईच्या जनतेला कुठेही त्या ठिकाणी पाण्याची कमतरता पडणार नाही. परंतु मधल्या काळामध्ये आनंद सुतारांनी उल्लेख केला, दशरथ भगत आमचे, ते दशरथ भगत त्या पाण्यावर फार वॉच ठेवून आले, वॉच डॉक्टर सारखा. त्यांनी सांगितलं आपलं पाणीच सोडलं, दुसऱ्या शहरातल्या लोकांना पाणी मिळू नये अशी आमची अपेक्षा नाही. नवी मुंबईच्या जर समाजसेवकांच्या माध्यमातून राज्य करताना प्रशासनाकडून जर मोरबे धरणाची निर्मिती झाली किंवा मोरबे धरण धारण केलं गेलं, तुम्हा लोकांना कोणी थांबवलं होतं? आमच्या नवी मुंबईच्या जनतेचं पाणी त्यांना ताणलेलं ठेवून तुम्ही दुसरीकडे जर पाणी देणार असाल तर हा गणेश नक्की ते आढवा निश्चितपणे होईल, संघर्ष करेल. याचा अर्थ तर तात्पुरत्या स्वरूपात ज्याला कदा पाईपलाईन फुटली वगैरे त्या ठिकाणी लोकांची ताण भागवण्याकरता जर थोडीशी ऍडजस्टमेंट करायची वेळ आली तर आम्ही माणुसकी धर्म सोडलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये शेजारच्या शहरातल्या लोकांना सुद्धा पिण्याकरता पाणी मिळण्याकरता निश्चितपणे आपण श्रम करू. आता तू म्हणतो हा आपला ऐरोलीवरून काटेई जो मार्ग जातो ना, कुठे काटेईला, या काटेईमध्ये जाताना आपल्या ऐरोलीत उतरण्याकरता मुंबईमधून कल्याणमधून त्या लोकांनी हँड ठेवलेला नव्हता, किंवा आपल्याला मुंबईला जाताना किंवा कल्याणकडे जाताना त्यांनी तशा प्रकारची योजना केली नव्हती. संदीप नाईकनी त्या ठिकाणी गोष्ट माझ्या लक्षात आल्यानंतर मग कमीत कमी आपण सर्व सहकारी 3-4 वेळा तिथे गेलो आपण, आता पुन्हा 5-6 दिवसामध्ये अंतिमतः त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि जर का आपण 8 तास गेला नसता तर त्या ठिकाणी ऐरोलीच्या लोकांना नेहमीच्याच पुलावरून जायला लागलं असतं, सिलफट्यावरून जायला लागलं असतं. जागृत असलेल्या लोकांच्याकडून त्या ठिकाणी गोष्टी होतात. वाशीला विष्णुदास भावे नाट्यगृह झालं, ऐरोलींमध्ये व्हावं अशा प्रकारची सगळ्यांची मागणी होती. संदीप नायकांनी त्यासाठी मधल्या काळामध्ये त्या जुना ST डेपोकडे तिथे ती जागा मुक्रर केली होती, परंतु दुसरी जागा मिळत नव्हती. संदीप नायकांनी सिडकोचे MD, महापालिकेचे आयुक्त सर्वांशी सेटअप गेटअप केल्यानंतर त्या ठिकाणी आता काम सुरू झालेलं आहे. माझा विश्वास आहे की साधारणपणे 1-1.5 वर्षामध्ये ते नाट्यगृह जनतेच्या उपयोगाकरता येईल. कारण सप्टेंबरमध्ये जशी 95 ते 2000 जशी नवी जनतेनं नेतृत्व सुजाण लोकांच्या हातात दिलं, माझा विश्वास आहे नवी मुंबईच्या CBD पासून तर दिघापर्यंतची जनता पुन्हा चांगल्यात आपल्या घरच्या सारखं वागणाऱ्या लोकांच्याकडे हे नेतृत्व मिळाने विश्वासाने सांगतो, अहंकाराने सांगत नाही. कोणी किती डाव कशा प्रकारच्या खेळ्या खेळायचा प्रयत्न केला, किती कुटील डाव खेळले तरी सुद्धा नवी मुंबईची सुजाण जनता निश्चितपणे गणेश नायकाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवेल, हा माझा दृढ विश्वास. मी आनंदराज आणि अनंत कोणाचं नाव घेऊ, कुठल्या पक्षाचं नाव घेऊ नको, कुठल्या व्यक्तीचं नाव, आपल्याला त्याची चिंता करायची गरज नाही. नवी मुंबईची जनता सगळं ओळखू नये, पब्लिक आहे हे सब कुछ जाणती आहे. कोणी कशा प्रकारचे रंगढंग करायचा प्रयत्न केला तरी
ट्रुथ ऑलवेज प्रिवेल। थोड़ा मोठ्याने सांगितलं की सत्य हे कोणी पातालात गाळलं तरी सत्य उभारी घेतं आणि असत्य कोणी कितीतरी दबण्याचा प्रयत्न केला तरी असत्य पिच्छा केल्याशिवाय राहत नाही। मी विनम्र सांगतो तशाच प्रकारचं 25-20 वर्ष पाणीपुर पुढच्या 20 वर्ष नवी मुंबई जनतेला घरपट्टी पाणीपट्टी वाढू देणार नाही हा गणेश नाईक। किंबहुना माझा प्रयत्न असा आहे की 500 स्क्वेअर फुटाची म्हणजे जे 600 स्क्वेअर फुटापर्यंतच्या लोकांना सुद्धा आपण किती टक्के 50% कपात घरपट्टीमध्ये करण्याचा प्रस्ताव केलेला ती वेळ आज नाही परंतु त्याचा पिच्छा सोडणार नाही। या शहरामध्ये अनंत सुतारांनी CBSEचा उल्लेख केला। माझं म्हणणं आहे की आम्हाला राज्य शासनाचं अनुदान नकोय। मराठी भाषा सक्तीची कोणी हिंदी भाषा राष्ट्रभाषा मानो ना मानो मी मानतो हिंदी सक्तीची आणि जगाच्या पाठीवर व्यवहाराची आणि ज्ञान मिळवण्याची भाषा असं ती इंग्रजी आहे आणि नंतरचे राहिलेले विषय सगळे इंग्रजीमध्ये। तुम्हाला पटतं माझं म्हणणं? अरे आपल्या मुलांनी प्राथमिक शाळेतून मराठी शिक्षण घेतल्यानंतर ज्याला वरच्या स्तरावर ज्याला म्हणजे 12वीला किंवा पुढे शिक्षण घेताना त्याला अडचण होते संकोच होतो म्हणजे जर काही मुलांनी ट्युशन वगैरे घेऊन इंग्रजी भाषा जरी प्रगल्भ बनवली तरी सुद्धा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ते जमत नाही आणि म्हणून CBSE प्रत्येक नोडमध्ये एक CBSE नंतर प्रत्येक वॉर्डमध्ये एक CBSEची शाळा सुरू करण्याचा इरादा आपला। राज्य शासनाचं अनुदान मिळवं न मिळवं आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही असं बोलाल की अरे गणेश नाईक घरपट्टी पाणीपट्टीने वाढवताना म्हणजे काय नक्की काय का जादूची काडी का? या शहराच्या कानाकोपऱ्यातला इनकमिंग आउटगोईंगचा सोर्स मला माहिती। आता मी नुसता तेवढं स्थिर बसतोला नाही। टाटा पॉवर खोपोलीला जे हायड्रो पॉवर मधून जी वीज निर्माण होते तिथून जुलै ऑगस्ट 2 महिन्यामध्ये पाणी वाहत खोपोली पाताळगंगा आणि खाडीत जात। राज्य शासनाला मी ऐकताना गेल्या आठवड्यातच बोललोय राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करा रिअलोकेशन ऑफ वॉटर पाण्याचं पुनर्वाटप त्यापेक्षा पैसे आम्ही तुम्हाला देऊ आणि ते तिथून साधारण 250-300 कोटी रुपयाची पाईपलाईन टाकून विदाउट पंपिंग आपल्या भोकरपाडा म्हणजे आपलं जिथं जलशुद्धीकरण होतं त्या ठिकाणी आणल्यानंतर साधारणपणे 12 महिन्याच्याऐवजी 14 महिन्याचं पाणी आपल्याकडे येईल हे सध्या पुरता बोलतो। त्याच्यानंतर माननीय आयुक्तांशी बोलल्यानंतर 2 दिवसापूर्वीच काही वरिष्ठ अधिकारी माझ्याकडे आले होते 2000 MLDचा एक सोर्स आहे किती मी तुम्हाला आज सांगतो की उद्याला गणेश नाईक बोलतो नंतर मग कोणी सांगतील का नाही हे तर आम्हाला कल्पना था 2000 MLD 2000 कोटीमध्ये त्या ठिकाणी ती योजना साधारण ती योजना व्हायला कमीत कमी 10 ते जास्तीचे 15 वर्ष लागतील पण 2000 MLD त्या 2000 MLD साठी 2000 कोटी रुपये खर्च केले तर ते आपण जर पाणी जोपर्यंत आपली संख्या लोकसंख्या तोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्या धरणाचे अर्धे पैसे दुसऱ्यांना पाणी विकून आपण मिळू शकतो सोर्स भविष्यकालामध्ये। आता खरं म्हणजे काही अनवॉन्टेड गोष्टी सुरू झाल्यात की एका कुठेतरी असं ब्रिजचं काम 300 का 350 कोटीचं काढलेलं आहे। परवा मी उद्या पत्र संदीप नायकांना सांगितलं पत्र तयार करा बुधवारी आयुक्तावर बोलणार आहोत आम्हाला त्या ब्रिजची गरज नाही आम्हाला ऐरोलीमध्ये फुल फ्लेज हॉस्पिटल पाहिजे आम्हाला नेरूलमध्ये फुल फ्लेज हॉस्पिटल पाहिजे। हॉस्पिटल ही गरज आहे जशी फोर्टीज हॉस्पिटलमध्ये आपण 800 पेशंट त्या ठिकाणी ठेवतो तशा प्रकारचं 40 बाजूला महानगरपालिकेच्या माध्यमातून तशा प्रकारची याला सुपर स्पेशालिटी त्या ठिकाणी सवलती लोकांना आरोग्याचा मिळायला पाहिजे शिक्षण आरोग्य आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो माझ्याबरोबर अनंत सुतार त्यावर होतं पण अनंत सुतारने ऐकलेलं मी 95 ते 96 या 2 वर्षामध्ये ज्यावेळेला SD गाडीची किंमत 13,000 रुपये असतात 13,000 रुपये होती त्यावेळेला तिकडच्या त्यावेळेच्या आपल्या 34 नगरसेवकांना माझ्या स्वतःच्या खर्चातून प्रत्येकी महिन्याला 5,000 रुपये देत होतो। हा इतिहास तुम्ही जुन्या नगरसेवकांना विचारा म्ञे मी त्यांना सांगितलं होतं की या हे जे अधिकारी वर्ग तुम्हाला उल्लू बनवतील तुम्हाला भ्रष्ट बनवतील याचा अर्थ समाजसेवकाच्या घरचं
खरं नाही असं त्याला पोट आहे त्याला, परंतु सत्मार्गाला त्या ठिकाणी पोट पाणी भरण्याचा त्या ठिकाणी व्यवसाय असला पाहिजे, कष्ट केला आणि जगाच्या पाठीवर ज्याला ज्याला कुठेतरी आयुष्यामध्ये एक प्रकारचा रोड मॉडेल रोड मॉडेल व्हायचा असेल त्याला सर्व कसोट्यातून जावं लागणार, अग्निदिव्यातून जावं लागणार, अग्निदिव्यातून गेल्याशिवाय सोन्याची जसं आगीत टाकल्याशिवाय सोन्याची परीक्षा होत नाही तशा प्रकारच्या खऱ्या समाजसेवकाची परीक्षा सर्वच स्तरातल्या असलेल्या सत्व आणि तत्वाच्या परीक्षा दिल्याशिवाय त्याची निश्चितपणे अनुभूती येत नाही. आणि म्हणून मी सांगतो की नगरसेवक होणं, सभापती होणं, आमदार मंत्री हे इट इज अचीवमेंट, पण अचीवमेंट मिळाल्यानंतर समाजाकरता तुम्हाला जे काय करायचं त्याच्यासाठी नियोजन असलं पाहिजे. नगरसेवक पद झालं म्हणजे समाप्ती झाली नाही, ती एक शक्ती मिळत. आज मोदी साहेब तर म्हणते की 14 एक 10 ते राजकारणात आले म्हणजे 2000 कालखंडात, तर त्याच्या पूर्वी कालखंडामध्ये एक संघाचा एक स्वयंसेवक म्हणून देशामध्ये विविध ठिकाणी भटकत बसले होते. ज्याला योग्य संधी मिळाली, जे आपली संस्कृती आपला धर्म म्हणजे मी हिंदू धर्म असं नाही बोलत, मी माणूस की धर्म त्याला ललामूठ ठरेल अशा प्रकारचं मोदी साहेबांनी काम सुरू केलं आणि आज त्याचे आपल्याला पडसाद उमटलेले दिसतात. आता मी पडत्यांना बोलतोय, अरे पडते तुम्ही आरएसएसच्या माध्यमातून 4 बर्बाद केले त्यावेळेला, आता हे दिवस बर्बाद म्हणजे कारणी लावले म्हणजे त्यावेळेला कोण म्हणजे कुठे जगेल न मरेल त्याचे काय खायला काय मिळायची होते काय तुम्हाला काय कल्पना? कुठलीही गोष्ट त्यागातून निर्माण होते, भोगातून निर्माण होत नाही. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की नवी मुंबईच्या जनतेनं आजवर जे विश्वासाचं एक प्रकारचं बाजू आपल्याकडे मांडल्यानंतर आपण त्या अनुषंगानं चांगली पावले आणि त्याचबरोबर आजवरचं काम जनतेने तसं ह्या नगरसेवकांनी सुद्धा चांगलं काम केलं. उडदा माझी काले गोरे थोडेफार फरक असतो. आणि म्हणून मी या ठिकाणी दुसऱ्या पक्षांना आव्हान कुठल्या कोणाला व्यक्तीला आव्हान द्यायला आलं नाही. नवी मुंबईच्या शहराला जर हे आकार आहे, हे आकार अतिशय सुंदर सुबक सुंदर आणि सुगंधपूर्ण निर्माण करण्यासाठी आज ज्या सगळ्या कार्यकर्त्यांची फौज आज मी आम्ही हॅपी आहे. ऐरोली म्हणजे दिवानच्या त्या चौकापासून आज ज्या पद्धतीनं रिंगण या ठिकाणी केलं, लोकांमध्ये जनजागृती झाली. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की याच्यातून कोणाला नगरसेवक पद, सभापती पद, महापौर पद ह्या गोष्टी ह्या आमच्या टार्गेट कोणासाठी, जनतेच्यासाठी स्वतःच्यासाठी त्या ठिकाणी ती पदं ही फक्त दिखाऊ पदं आहेत. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो मी जे बोलेन ते केल्याशिवाय राहणार नाही. मग कसे आपण काय केलं आणि नंतर बोललो. आज भविष्यकालामध्ये आता समाज काय निर्बुद्ध राहिलेला नाही, समाजाला सगळं समजतं. कोणी किती फेकम फेके करायचा प्रयत्न केला तरी रिअलिस्टिक कोणाच्या मनामधल्या भावना काय हे समाज ओळखू नये. भविष्यकालामध्ये आता संध्या सावंतांनी बऱ्याचशा गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. आमदार निधीतून हे केलं ना, अजून 4 शिल्लक आहेत. काय बोलतो मी, तुम्ही कुठल्या समाजाच्यासाठी, ज्येष्ठांसाठी, मुलांसाठी की तुम्ही काय क्रिकेटचं काय बोलले काय टर्फ, तुम्ही संदीप नायकांशी ते बोलून घ्या, त्याची प्लॅनिंग करून घ्या, मग आयुक्तांच्याकडे बोलू आणि आमदार फंड तिथे डायव्हर्ट करू. डोंट वरी, वी विल डू इट, करू आपण. अन्य काही गोष्टी असतील त्या पण तुम्ही, मी आता खरं म्हणजे संदीप नायकांवर खरं मी अन्याय केला, समजतो मी काय अन्याय केला. तर एकदा आमदार लोकांनी तुम्ही लोकांनी बनवला, दुसऱ्यांदा बनवला, तिसऱ्यांदा बनवण्याच्या मूडमध्ये तुम्ही असताना त्या ठिकाणी मी तिथे त्या ठिकाणी टपकलो. कुठे टपकलंच म्हणतात त्याला ना. असो, शेवटी जीवनामध्ये साधन कसलं असं तरी सिद्धी काय केली त्याच्यात महत्व आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की सगळे जे आता आमदारकीचं काम सगळं संदीपच नाईक सगळं प्लॅनिंग करतात आणि त्याचं कार्यवाही होण्याच्या अनुषंगानं संदीप नाईकच त्या ठिकाणी आणि सहकारी सगळे आपले आहेत. आणि ज्यांच्याकडे चांगल्या सहकाऱ्यांची फौज आहे त्या माणसाचं कार्य यशस्वी होतं, जनतेपर्यंत ते पोचतं आणि जनतेच्या समाधानाची पावती निश्चितपणे ज्या दिवशी मिळते त्या दिवशी केलेल्या कार्यकर्त्याला त्याचं एक समाधान मिळतं. ऐरोलीचं नाव तसं बदनाम आहे,
पण म्हणजे कशा अर्थाने तुम्ही बोलतो माझं की गुन्हेगारांचा इलाका म्हणून ऐरोलीकडे बघितलं जातं, ते गुन्हेगारांचा इलाका मोडून त्या ठिकाणी सज्जनांचा इलाका म्हणून ऐरोलीचं नाव आपल्याला करायचं, ज्यांचं मन स्वच्छ आहे, ज्यांचं एकूणच जीवनाची शैली स्वच्छ आहे, अशा प्रकारचं वाटतं. आणि घाबरायचं कारण नाही, रात्री 12 वाजता फोन करा, हा गणेश नाईक ते उपस्थित राहील. भविष्य काळामध्ये हाच निर्धार त्या ठिकाणी पुढे मनात ठेवा, समाजाच्या सेवेकरता तत्पर राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.